गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम स्वागत आहे मी ऑफिसर चॅनलवर. मित्रो, आज आपण कंबाईन एक्झाम 2018 विषयी डिस्कस करणार आहोत. अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे आणि आपण अभ्यास त्याविषयी कसा केला पाहिजे, तर आज आपण हे डिस्कस करणार आहोत. प्रिलियम मेन्स याच्या दृष्टिकोनातून कंबाईन एक्झाममध्ये 3 एक्झाम आहेत, PSI, ASO आणि ST. त्या तिन्ही एक्झामसाठी आपण काय प्रिपरेशन केली जावं याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. मित्रो, कंबाईन एक्झाम 2018 ची प्रिलिम 6/5/2018 होणार आहे, 6 मेला होणार आहे. तर तिन्ही परीक्षाची प्रिलिम एकदाच होणार आहे, 1 तारखेला. मात्र मेन्समध्ये त्यांनी थोडंसं आज ह्यावेळी पॅटर्न चेंज केला आहे. त्यांनी पेपर फर्स्ट हा 1 तारखेला होणार आहे, मात्र सेकंड पेपर हा प्रत्येक परीक्षेनुसार वेगवेगळ्या तारखेला होणार आहे. तर त्याच्याविषयी थोडं आपण पाहूया. फर्स्ट पेपर हा दोन कंबाईन एक्झामचा 26/8 होणार आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 आठवड्यानंतर PSI चा पेपर होणार आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर ST आणि सहाय्यक कक्षा अधिकाऱ्याची एक्झाम होणार आहे. तर ह्याच्याविषयी सुरुवात ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं की दोन एक्झाम एकाच दिवशी व्हायच्यात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. त्यामुळे मुलांच्या तेवढाच प्रेशर यायचं की एका दिवशी दोन पेपर आहेत आणि त्या अभ्यासाचं पण प्रेशर असायचं कव्हर करण्याचं. त्यामुळं ह्या वर्षी तसं नाही आहे, पण PSI साठी तो 1 आठवड्याचा अवधी आहे. त्यामुळे PSI चा अभ्यासक्रम लवकर कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर ST आणि ASO साठी थोडासा कालावधी आहे आपल्याला. तर आता आपण प्रिलियम आणि मेन्स विषयी अभ्यासक्रमाविषयी पाहूया, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्याचं वेटेज काय होते आणि त्याचं महत्त्व आपल्या परीक्षेमध्ये काय आहे ते. कंबाईन प्रिलियममध्ये पहिला सब्जेक्ट आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी आपल्याला त्यांनी असं दिलं की जागतिक तसेच भारतातील घडामोडी. तर चालू घडामोडीसाठी आपण कसे प्रिपेअर केलं जावं, तर दररोज आपल्याला पेपर वाचणे अनिवार्यच आहे. दररोज आपण महाराष्ट्र टाइम्स, मटा किंवा लोकसत्ता दोन्हीपैकी एक कुठलाही पेपर वाचायचं चालेल, किंवा दोन्ही पेपर वाचलं तर एकदम चांगलंच आहे आणि त्याच्या नोट्स काढले तर त्याच्याहून चांगलं आहे. आपण त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपण एक मासिक वाचणं गरजेचं आहे. आता परिक्रमाचं मासिक अत्यंत चांगलं आहे, ते तुम्ही वाचू शकताय. आणि त्यानंतर एक्झाम जवळ येईल तशी तुम्ही अभिनव प्रकाशनचं 3-3 महिन्याचं निघत्यात, किंवा ज्ञानदेवचं एक पण आहे, तसंच ते पण तुम्ही अभ्यासू शकताय. ती दोन्ही पुस्तकं चांगली आहेत, आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी ती पुस्तक मदत करतील. त्यानंतर नागरिकशास्त्र, पॉलिटी. पॉलिटीमध्ये काय आहे, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास तसेच राज्यव्यवस्था. ह्याच्यामध्ये तुम्ही 8वी 9वी 10वी बेसिक्सचं पुस्तक पाहिलं तर 8वी 9वी 10वीचं आणखीन 12वीचं पुस्तक वाचलं तर एकदम बेस्ट होऊन जाईल. आणि त्यानंतर रणजित कुळंबे सरांचं तुम्ही वाचा, किंवा तुकाराम जाधव सरांचं युनिकचं तुम्ही खंड 1 खंड 2 आहेत, दोन्ही खंड घ्या आपल्याला, कारण मेन्सला पुढे उपयोग पडणार आहेत. ASO साठी दोन्ही खंड तुम्ही घेऊन ठेवलं तर चांगलंच आहे. त्यानंतर आहे इतिहास. त्यानंतर मित्रांनो इतिहास आहे. इतिहासमध्ये त्यांनी काय दिले, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः. तर आधुनिक भारताचा म्हणजे कुठून, 1857 ते स्वातंत्र्यापर्यंत. तर मित्रांनो इतिहासासाठी बेसिक तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासासाठी एक 11वीचं पुस्तक आहे बघा, ते एक बेस्ट पुस्तक आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर रंजन कुळंबे सरांचं नवीन निघालं, ते सफिशियंट होऊन जाईल. आणि त्यानंतर महाराष्ट्र इतिहास म्हटलं तर काटार किंवा गाटा या दोन्हीपैकी एक वाचा, अत्यंत चांगली पुस्तक आहे दोन्ही पण. त्यानंतर पाहू भूगोल. मित्रांनो जॉग्रॉफीला तुम्ही बेसिक्सचं जर पाहिलं तर तुम्ही 5वी ते 10वी पण वाचणे अत्यंत गरजेचं आहे, कारण बेसिक जर भूगोलचं चांगलं असेल तर कन्सेप्ट चांगले असेल तर कुठलाही क्वेश्चन सुटण्यासाठी ते एकदम महत्त्वपूर्ण ठरतं. तर बेसिकसाठी महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं तर AB सवदी सरांचं बेस्ट पुस्तक आहे, ते प्रिपेअर केलं तर सफिशियंट होऊन जाईल. त्यानंतर तात्याच्या टोकाई ते चांगलंच दिलं आहे, ते तुम्ही जर भारत
महाराष्ट्र भारत आणि जगाचं वाचलं तर चांगलंच आहे. त्यानंतर पाहू अर्थव्यवस्था. मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही देसले सरांचं जर पुस्तक घेतलं खंड 1 आणि खंड 2 तर अत्यंत गरजेचं आहे, कारण खंड 2 हा आपल्याला मेन्सचा उपयोग आहे आणि खंड 1 हा प्रिलियमसाठी उपयोग आहे, त्यामुळं 2 पुस्तकं सफिशियंट आहेत. त्यानंतर आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये तुम्ही बघा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तर या 5 घटकापैकी वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या घटकाला सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि हे ह्याच्याविषयी बघा 8वी 9वी 10वी हे बेसिक पुस्तक वाचा तुम्ही. आणि त्यानंतर रंजन कुळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे, आणखीन ज्ञानदीपचं सचिन भस्के सरांचं पुस्तक चांगलं आहे, दोन्हीपैकी एक वाचा, आपल्याला सफिशियंट मार्क पडतील ह्याच्यामुळं. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. अंकगणित काय असं विचारलं जात नाही, मात्र बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही अभिनव प्रकाश यांचं, फिरोज पठाण सरांचं पुस्तक जर वाचलं प्रिपेअर केलं तर आपल्याला सफिशियंट मार्क पडून जातील त्याच्यात. हे झाले आपले प्रिलिमविषयी माहिती. आता आपण मेन्स विषय पाहू. मित्रो, कंबाईन एक्झाम मेन्सचा पेपर एकच होणार आहे आणि तो असतो मराठी इंग्लिशचा. मराठी इंग्लिशमध्ये मराठी 60 मार्काचं असतं आणि इंग्लिश 40 मार्काचं असतं. मराठीला आपल्याला 60 च्या 60 पडू शकतात आपण तेवढी चांगली प्रिपरेशन केली तर मराठीमध्ये अभ्यासक्रम कसा आहे भाऊ? सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, तसेच उतार असतो. आणि उतार 5 मार्काचा उतार असतो. उतारा व्यवस्थित आपण केला तर 5 पैकी 5 मार्क पडू शकतात आपल्याला. तर ह्याच्यासाठी कोणतं पुस्तक महत्त्वाचं आहे पाहू आपण. आता मराठीसाठी मोरावळंबेचं बेस्ट पुस्तक आहे. मोरावळंबेचं पुस्तक सरांचं जर तुम्ही पाठ केलं असा तर तुम्हाला 60 पैकी 60 मार्क पडणार. पण व्याकरणाचं कुठलंही पुस्तक जरी तोंड पाठ केलं असा तरी 60 पैकी 60 मार्क केव्हा पडतील? जेव्हा तुमचा शब्दसंग्रह तेवढा चांगला असेल. तर शब्दसंग्रहासाठी बाजारात बरी पुस्तकं आहेत बघा, छोटी पुस्तकं मिळतात. त्यात म्हणी, वाक्यप्रचार वगैरे असतात, समानार्थी विरुद्ध शब्द, त्याचं पुस्तक घ्या तुम्ही. एक पुस्तक सफिशियंट आहे त्यासाठी. एवढं केलं तर मराठीला आपल्याला 55 क्रॉस करण्यास काही हरकत नाही. आता आपण पाहू इंग्रजी विषय पाहू. इंग्लिशला कॉमन वोकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस आणि पॅसेज असतो एक. तर मित्रांनो, इंग्रजीसाठी आपलं पारन सुरी किंवा बाळासाहेब शिंदेचं जरी पुस्तक वाचलं तरी चांगलं होऊन जाईल. मित्रो, इंग्रजी एकदम क्रुशल विषय आहे. जर तुम्ही जर इंग्रजी व्यवस्थित केलं सा 30 40 पैकी एकदम 30 वगैरे मार्क तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला एकदम तुम्ही महाराष्ट्रात पहिल्या 10 मध्ये येऊ शकता जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर. त्यानंतर आपण सेकंड पेपर विषय पाहूया. मित्रो, आता आपण PSI च्या सेकंड पेपर विषयी थोडीच डिस्कशन करू. त्यासाठी आपण कोणता सब्जेक्ट किती मार्काला हे पाहूया. पहिला चालू घडामोडी 10 मार्काला असते. चालू घडामोडी तुम्ही थोडंसं प्रिलियमपेक्षा थोडंसं डीप असतं. आणि तर तुम्ही चांगला अभ्यास केला, जास्तीत जास्त पुस्तक प्रिपेअर केली तर चालू घडामोडीला आपल्याला चांगले मार्क पडतील. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी पण प्रिलियमपेक्षा थोडंसं टफ लेवलचं असतं आणि आपल्याला 5 6 मार्क जरी पडले तर सफिशियंट स्कोर असतो. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपल्याला 9वीचं पुस्तक वाचा आणि ए बी सौदी सरांचा पुस्तक वाचलं तर सफिशियंट होऊन जाईल. महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास हे 5 5 मार्काला असतं. सॉरी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं पुस्तक वाचलं तर वाचा. त्यानंतर कटारे किंवा गाटा सरांचं पुस्तक वाचलं तर सफिशियंट होऊन जाईल. मेन्ससाठी भूगोल आणि इतिहास हा 5 5 मार्काला विचारला जातो. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे राज्यघटना. राज्यघटना मित्रांनो 10 मार्कासाठी आहे. 10 मार्कापैकी आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात जर आपण राज्यघटना व्यवस्थित केली तर. मागे पाहिलं आपण राज्यघटनेसाठी कोणते कोणते पुस्तक वाचले जातात, तीच पुस्तकं परत आपल्याला मेन्ससाठी उपयोगी पडतात. त्यानंतर आहे माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार आपल्याला मेन्सला 5 मार्काला आहे.
माहितीच्या अधिकारात जवळजवळ 31 कलम आहेत, आणि 2-5 जर केली तर 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात आपल्याला. त्यानंतर संगणक आहे, संगणकमध्ये आपलं अभिजित बोबडे सरांचं पुस्तक किंवा MSCIT पुस्तक वाचलं तर चांगले मार्क मिळणार, कारण संगणकाला थोडी कमी मार्क मिळतात ॲव्हरेज मुलांना. त्यात जर आपल्या संगणकाला चांगले मार्क मिळत असतील तर ते आपला बेनिफिट ठरेल. त्यानंतर मानवी हक्क व जबाबदारी. मानवी हक्क जबाबदारीमध्ये बरेच सब्जेक्ट टाकलेत त्यांनी, डिस्कशन आपण असं करू. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, अधिनियम भरपूर आहेत बघा. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आहे, कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम 1 2005 आणि नियम 2005, असं दोन कौटुंबिक विषय अधिनियम आहेत. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती SC ST अधिनियम आहे 1989 आणि हुंडाबळी अधिनियम 1961. मित्रो मित्रो मानवी हक्क हा चॅप्टर आपल्याला जवळपास 20 मार्कासाठी विचारला जातो. हे जेवढं अधिनियम आहेत ते 4-5 4-5 2-3, हुंडाबळी हा येतो 2-3 मार्कासाठी विचारला जातो. बाकी जे जेवढा अधिनियम आहे ते 3-4 किंवा 4-5 मार्कासाठी विचारले जातात, आणि हे संपूर्ण अधिनियम हे 20 मार्कासाठी विचारले जातात. त्यामुळं जर आपण हाय तसं एकदम व्यवस्थित पाठांतर जर केलं तर आपल्याला आउट ऑफ मार्क पडू शकतात या विषयामध्ये. त्यानंतर मुंबई पोलीस कायदा, मुंबई पोलीस कायदा 10 मार्काला आहे, 10 मार्कापैकी आपल्याला 10 10 मार्क पडू शकतात. मित्रों मुंबई पोलीस कायद्यामध्ये जवळपास 168 कलम आहेत. सुरुवातीचे काही कलम आहेत ते, आणि त्यानंतर त्याच्याविषयी शेवटचे कलम आहेत ते 50च्या नंतर आहेत, 100 म्हणजे सॉरी 100 नंतर आहेत ते, त्याच्याविषयी शिक्षा आहेत. म्हणजे आपल्याला 168 पाठ करावं लागणार नाही, तर 100च्या आतले जे कलम आहेत म्हणजे 130 30 च्या आतील ती, त्या कलमाच्या आधारावर पुढची कलम आहेत. त्यामुळे आपल्याला एक सगळी कलम पाठ करायची गरज नाही, हे 168 कलम कव्हर होऊन जातात. त्यानंतर IPC CRPC आणि इव्हिडन्स हे 3 ऍक्ट आहेत ते जवळजवळ 15 मार्काला आहेत. आणखीन असं आहे की हे तिन्ही ऍक्ट एकदम हॉस्ट आहेत, खूप ज्यादा त्याविषयी माहिती आहे. भारतीय दंड कायद्यामध्ये जवळजवळ 511 कलम आहेत, CRPC मध्ये जवळजवळ 484 कलम आहेत, आणि भारतीय पुरावा कायद्यामध्ये 167 कलम आहेत. त्यामुळं तिन्ही एकदम पाठ करणे, ह्या 15 मार्कापैकी 15 मार्क आपल्याला मिळू शकत नाहीत, त्यासाठी आपल्याला खूप चांगला अभ्यास करावा लागणार. आणि ह्यात जरी आपल्याला 12 13 मार्क मिळाले तरी खूप चांगला स्कोर होऊन जातो इथं. आता आपण नेक्स्ट पाहू. आता आपण ST सेकंड पेपर विषयी थोडी डिस्कशन करू. आता चालू घडामोडी विषयी आपण डिस्कशन केलेच आहे, हा विषय इथं 10 मार्कालाच आहे. बुद्धिमत्ता चाचणी पण 10 मार्काला आहे. महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्र इतिहास हे दोन्ही विषय 5 5 मार्काला आहेत. याच्यापूर्वी आपण हे जे विषय डिस्कशन केले. नेक्स्ट पाहू. भारतीय राज्यघटना हाही विषय ST ला 10 मार्कासाठी आहे, आणि हे जे विषय कसं प्रिपरेशन करायचं ते आपण पाहिलेलं आहे. माहितीचा अधिकार पण इथं 5 मार्कालाच आहे, संगणक पण संगणक इथं 10 मार्काला आहे. त्यानंतर डिस्कशन करायचं म्हणजे पुढील नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल बाजार चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था, हे जे 5 विषय आहेत ते देसले सरांचे जर सेकंड किंवा फर्स्ट या दोन्ही जर पुस्तक कव्हर केली तर हे 3 विषय आपल्याला कव्हर होतील. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू. सहायक कक्षा अधिकारी ASO परीक्षेसाठी सेकंड पेपर विषय आपण पाहू. चालू घडामोडी 10 मार्कासाठी असते, बुद्धिमत्ता चाचणी 10 मार्कासाठी असते, आणि महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास हा 1 1 5 5 मार्कासाठी असतो. त्यानंतर भारतीय राज्यघटना ही 10 मार्कासाठी असते, माहितीचा अधिकार हा 5 मार्कासाठी असतो, संगणक 10 मार्कासाठी असते. त्यानंतर 8वा सब्जेक्ट आहे यातील राजकीय यंत्रणा, केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ, राज्य सरकार व प्रशासन, महाराष्ट्राचा विशेष संदर्भात. नेक्स्ट आहे जिल्हा प्रशासन, ग्रामीण, नागरी स्थानिक शासन. त्यानंतर न्यायमंडळ. मित्रांनो हे 3 सब्जेक्ट आहेत ते जवळपास 45 मार्कासाठी आहे. आणखीन
तुकाराम जाधव युनिकचा जर ठोकळा आपण वापरला फास्ट भाग पहिला आणि दुसरा, तरी तिन्ही एक सब्जेक्ट कव्हर होऊन जातील त्यात आणि आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. तर मित्रांनो, कंबाईन एक्झाम 2018 विषयी अभ्यासक्रम काय आहे आणि तो त्याच्याविषयी कसं प्रिपरेशन करावं, कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे आपण सगळं पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता कळालं की परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कसा अभ्यास केला जावा, आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं तसं मेन्शन करा, आपण डिस्कशन करू त्याच्यावर पण. तर मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार.